आज की जय। बघा, रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी तुम्ही आलेला आहात। आलेल्या शिवभक्त प्रथम या ठिकाणी माती कपाळी लावून स्वतःला भाग्यशाली समजून घेतो। कारण का जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी आणि एकदा तरी रायगडाची वारी करावी। आज तुम्ही राजांच्या प्रशिस्त राहत्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहात आणि हा राजांचा राहता राजवाडा त्यावेळेस एकावती कसा हा 2 मजली होता। ज्यावेळेस 10 मे 1818 मध्ये कर्नल पोर्टल मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला केला। राजवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे आणि याच चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला। ती तारीख आहे 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमंत जयंती चैत्र पौर्णिमा दुपारी 12 पहारे या चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला। आणि इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती दिसतं का जगदीश्वराचं मंदिर, त्याच्या पाठीमध्ये शंकू आकाराचं सफेद गोवळ दिसतं का, आपल्या राजांची समाधी आहे। त्या ठिकाणी राजांच्या देहेकडेला अग्निण्यात आली। राजे आपले शंकराचे भक्त होते। मंदिराच्या पाठीमागे राजांची समाधी आहे। आपले राजे अवघे वयाच्या 50 वर्षे जगले। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड किल्ल्यावरती या चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला। आपण जर एक विचार केला तर वयाच्या 50 वर्षामध्ये वयाच्या 50 वर्षामध्ये माणूस स्वतःसाठी मनासारखं हवं तसं घर बांधू शकत नाही। कारण का, 20 वर्ष हे माणसाचं बालपणामध्ये जातं आणि उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही। आपले राजे इतके ग्रेट होते की राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 360 किल्ले निर्माण केले होते आणि स्वतःची गादी ही स्वतः निर्माण केली होती। इथे पाण्याची टाकी आहे। जो कोणी कामचुकारपणा करायचा त्याला गंगासागर तलावातून कावडीने पाणी या ठिकाणी ओता यायला व्हायचे आणि ते राजांचं अंघोळ करण्याचं स्नानगृह म्हणजे 400 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल। पहिला चौथरा पाहिलात ना, तो राजांचा तुम्ही बेडरूम पाहिला। हा सेकंड चौथरा पाहता हा त्यांचं स्वयंपाकघर, किचन रूम म्हटलं तर 400 वर्षापूर्वी याला मुतपाक खाना असं म्हटलं जायचं। तुम्ही आता रायगड रोपे प्रकल्पाने गडावरती प्रवेश केलात, तोच रोपेचा पश्चिमेचा कडा, त्याला हिरकणीचा बुरुज म्हटलं जातं। सर्वांना ऐकून वगैरे हिरकणीची स्टोरी माहिती असेल। हिरकणीवरती पिक्चर सुद्धा निघालेला आहे। हिरा नावाची गवलन या किल्ल्यावरती दूध घालण्यासाठी यायची, परंतु या किल्ल्याचा पूर्वी काही एक नियम होता। आतमध्ये नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती सायंकाळी 5:30 वाजता नगारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा पायी येतावेळेस लागतो तो खाली बंद केला जायचा। एके दिवशी हिराला दूध घालता घालता उशीर झाला। कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, मोठ्या उत्साहाने रायगड किल्ल्यावरती कार्यक्रम चालू होता। दानपट्टा मर्दानी खेळ, हिरा त्यात मग्न होऊन गेली आणि हिराला थोड्या वेळाने जाणवले की नगारखान्यावरती नगारे वाजलेत, मेन गेट खाली बंद झाला असेल। तरी सुद्धा वरतून 500 पायऱ्या खाली उतरून जाते। तिथे चांगोजी काटकर नावाचा सेवक होता, त्याला म्हणाले की बाबा रे, माझं 6 महिन्याचं तानामूल घरी आहे, खाली रडत असेल, मला जाऊ द्या। तो काय म्हटला, मला राजांची आज्ञा आहे, मी तुला जाऊन देऊ शकत नाही। एक माणुसकीच्या नात्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करू शकतो। सकाळी पहाटे उठ आणि तुझ्या बाळाकडे जा, तिथे असं काही ऐकत नाही। पुन्हा 500 पायऱ्या वरती चढते, 100 एकराच्या परिसरामध्ये फिरते, कुठेही मार्ग सुचत नाही। रोपेच्या पश्चिमेच्या कड्यापाशी जाते, हातामधली दुधाची कितली चप्पल काढून ठेवते आणि कड्याखाली उतरून जाते। परंतु दुसऱ्या दिवशी चांगोजी काटकर ही बातमी राजांवर पोहोचवतात ना, हिरा नावाची कौलन दरवाजेपर्यंत आली होती, हात जोडू लागली, विनवण्या करू लागली, माझं तारण लेकरू आहे, मला दरवाज्यातून जाऊ द्या। परंतु राजे ती काय दरवाज्यातून खाली जाण्यासाठी अजून का आलेली नाही। राजे तिला शोधण्यासाठी या किल्ल्यामध्ये 2 शेवक पडतात, कुठेही सापडत नाही। राजे तिला शोधण्यासाठी घरी पायथ्याला 2 शेवक पडतात, घरी आपल्या ताऱ्या लेकराला दूध पाजत असते। राजे तिला वरती भरलेल्या राज दरबारामध्ये 6000 लोकांमध्ये आणण्याची परवानगी देतात। मनामध्ये भीते, मी राजांची आज्ञा तोडलेली आहे, राजे मला चकमक तुकावरून करेलोट करणार, न शिक्षा देता 6000 लोकांमध्ये साडी चोली देऊन प्रेमाने सन्मानित करतात आणि तिच्या मुलाला म्हणतात की वा बहादरा, या आईचं दूध पिऊन मोठा हो आणि आमच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील हो। आणि हिराला राजे म्हणतात की हिरा, ज्या रात्रीच्या वेळेस ज्या कड्यावरून तू खाली उतरून गेलीस त्या कड्यावरून मला आता उतरून दाखवशील का। हिरा काय म्हणाले की राजा, आता शक्य नाही, कारण का, त्यावेळेस माझ्या नजरेसमोर माझं तान लेकरू दिसत होतं, आता एक तुम्हाला कडा दिसत आहे, कडा तासून घेण्यात आला, एक स्त्री त्या कड्यावरून उतरू शकते तर शत्रू चढीकडे उतरू शकतो। बुरुजाला नाव दिलं त्याला हिरकणीचा बुरुज आणि तुम्ही गाडी पार्किंग केली त्या गावाला नाव दिलं हिरकणीच्या वाडी। तसेच हिरकणीवरती छोटीशी कविता, ती 2 वाक्य तुम्हाला मी बोलून दाखवतो की उडी मारून कड्यावरून दूध पाजायला गेली, की उडी मारून कड्यावरून दूध पाजायला गेली, आईने बालासाठी जीवाची पर्वा नाही केली, त्या मातेच्या दुधाचे उपकार कधी ना कुणास भेटणार।
विटांची खोली दिसते का? या चौकोनी विटांच्या खोलीला टाकसाल म्हटलं तर टाकसाल म्हटलं की मिंट शिवराई राजमुद्रा होऊन पहिच नानं त्या ठिकाणी छापलं जायचे. आता कसं नाशिक मध्ये छापकन आहे त्या कालचा हा छापकना. आताच्या छापकनाच्या कॉइंट वरती सत्यमेव जयते लिहिलेलं आहे. त्यावरच्या छापकनाच्या कॉइंट वरती असा शिलालेख होता की प्रतिभा चंद्र लेखेवर जो विष्णु वंदिता शहा सुनो शिव शहा मुद्रा वधराय राजते. याचा अर्थ असा होतो की प्रतिभेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे शहाजींचे पुत्र शिवाजी जसं त्यांचं हिंदवी स्वराज्य प्रतिभेच्या कलेकलेप्रमाणे वाढत जाऊ ते राजमुद्राचा अर्थ होतो. ही गोलाकारची बालकन दिसते का? त्याला राजांची थंड हवा करण्याची सज्जा गॅलरी म्हटलं तर ही चौकोनी दगडाची खोली दिसते. गुप्त खलबतखाना चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन किल्ल्याचे गुप्त चर्चेदार होते बहिरूपे बहिरजी नाईक. 18 भाषांचं ज्ञान होतं. दुश्मनांच्या छावणीमध्ये शिरूर किल्ल्यांच्या गुप्पी चर्चा राजांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचे. कोपऱ्यामध्ये येलकरचा खड्डा दिसतो का? त्याच्या आतमध्ये 11 पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर एक अंडरग्राऊंड 8 भागाची खोली आहे. त्याच्यामध्ये गुप्त चर्चा केली जायची म्हणजे या कणाची बातमी या कणाला न कळता या ठिकाणी गुप्पी चर्चा केल्या जायच्या. खालचे हे दोन स्तंभ दिसतात बघा. छोटा दिसतो विजय स्तंभ आणि उंच दिसतो सप्त मनोरे. विजय स्तंभ म्हटलं विजयाचं प्रतीक. राजांनी कोणता गड किल्ला किंवा कोणता विजय मिळवला या विजय स्तंभावरून भगवा ध्वज किंवा गवताची गंजी ही पेटवली जायची. भगवा ध्वज किंवा गवताची गंजी पेटली खालच्या गावातल्या लोकांना समजायचं राजांनी गडकिल्ला जिंकला यासाठी याचा वापर केला जायचा. आणि हे उंच दिसतो सप्त मनोरे राण्यांना थंड हवा खाण्यासाठी. आता आपण ज्या चौथऱ्यावरती उभे होत ना याला सचिवालय म्हटलं तर आपण तिकडे त्यांचं कार्यालय ऑफिस राहिलं मीटिंग चर्चा. या चौथऱ्यावरती 365 किल्ल्याचं लिखाण काम केलं जायचं याला दफ्तरखाना किंवा सचिवालय म्हटलं तर. सेकंड चौथऱ्या दिसतो बघा दिवाने खास. तुम्हाला माहित असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाने आम दिवाने खास. दिवाने खास म्हणजे खास लोकांची न्याय बैठक आणि दिवाने आम म्हणजे किंग कोर्ट. या ठिकाणी आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वीचा शिवराज्याभिषेक झाला. या इथे भगवान झेंडा दिसतो का आणि रेलिंग टाकलेली आहे बघा समोर चाललेला पॅसेज दिसतो का या डोंगराचा. या टोकाला टकमक टोक म्हटलं तर टकमक टोक म्हटलं पनिशमेंट पॉइंट. चोरीला बळी कोणता गुन्हा केला की 7 दिवस इथे कैद करत टाकायचं आणि जर तो 8 वेळेशी कबूल न झाला वरतीकडून पोत्यात बांधून त्या टोकावरून कनलोड केला जायचा. त्या टोकाला टकमक टोक म्हटलं तो 2250 फूट खोल घरी आहे. टकमक टोकाचं टकमक टोक नाव ठेवण्याचं कारण त्या ठिकाणी माणूस गेला की टकमक पाहतच बसतो म्हणून त्या टोकाला टकमक टोक नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे तलाव दिसतं बघा खाली गंगासागर तलाव. आपल्या राजांचा शिव राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. शिव राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्टांनी 7 महिन्यांचे पाणी आणले होते. उरलेले पाणी या गंगासागर मध्ये ओतून गेले. वर्षभर पाणी संपत नाही 32 फूट खोल आहे. आता आपण रायगड किल्ल्यावरच्या अति महत्वाच्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाण तुम्ही आलेला. याच ठिकाणी आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वीचा शिव राज्याभिषेक झाला. ती तारीख आहे 6 जून 1674 ला. शिव राज्याभिषेकाच्या वेळेस या मोकल्या मैदानामध्ये 6000 लोक उपस्थित होती. त्यांच्या बसण्यासाठी पैठणी कापड आणि त्या वसुलीच्या उजेडामध्ये त्या काळची ती 6000 लोक कशी दिसत असतील एक कल्पना करा. या ठिकाणी पूर्वी लाईट किंवा माईक सिस्टीम हे काही नव्हतं. राजे या शिवासनावरून हलू आवाजामध्ये बोलले शेवटचं व्यक्तिपद ऐकलायचं आणि शेवटची व्यक्ती हलू आवाजामध्ये कुजबुजली राजांपद ऐकलं जायचं. याला त्या कालचं वास्तुशास्त्र किंवा इको पॉइंट म्हटलं तर आजही प्रत्यक्षात पाहण्यासाठी भेटतं आणि सर्वांनी पाहिलेलं आहे. समोरचं क्षेत्र दिसतं बघा. 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांच्या हस्ते बसवून आलेले आहे. आतमधली मूर्ती दिसते 6 जून 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी 700 किलोची मूर्ती या ठिकाणी बसवून आलेली आहे. याच्या आधी या ठिकाणी मूर्ती वगैरे काही नव्हतं. आणि त्याच मूर्तीच्या खाली राजांचं पूर्वी सुवर्ण रत्न जडीत 32 मन वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हटलं ना की 40 किलो असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार झुल्फिकर खान त्याचं टोकन नाव होतं इतिकत खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये याने 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती घनाचे गाव घालून पुढून लुटून नेण्यात आलेले आहे. आज आपल्याला फक्त या ठिकाणी मेघडबरी मधली फक्त मूर्ती पाहण्यासाठी भेटते. बघा वरती बघा दोन्ही बाजूला विटांचं काम आहे. एक बाजूला राजांचे अष्टप्रधान मिनिस्टर लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती. एक बाजूला राजाला महाराज संभाजीराजे जिजाऊ मासाहेब आणि एक बाजूला राजांच्या राण्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. आणि जे काही या शिव राज्याभिषेकाच्या वेळेस या मोकल्या मैदानामध्ये 6000 लोक उपस्थित होती ना त्यांच्या स्वागतासाठी राजांनी
या नगरखान्याच्या बाहेर चार पायाचे हत्ती सजून ठेवण्यात आले होते. सर्वांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिलं असेल. एक व्यक्ती कॅप काढून आपल्या राजांना मानाचा मुजरा करता विली. तो इंग्रज वकील, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झिटन, गडावरती पायीच उडाला होता. आणि ज्या प्रकारे शिव राज्याभिषेक चालू होता त्या प्रकारे त्यांनी हुबेहूब आपल्या रोजनिशी डेली डायरी मध्ये लिहून ठेवला होता. तो इंग्रज वकील काय लिहितो की राजे शिव राज्याभिषेकाच्या वेळेस कोणत्या देवदेवतांना विसरले नव्हते. राजे शनिवारी पहाटे 5 वाजता स्नान करून आई भवानी जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा राजे हत्तीच्या अंबारीवरती राजमार्गाने प्रवेश करतात तेव्हा येतात एक नजर त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती राहतात, एक नजर जिजाऊ मासाहेबांकडे राहतात आणि एक नजर त्या भरलेल्या 6,000 लोकांवरती टाकतात. राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती अरूट होतात. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या मातेत खेळणारं बाल आज या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती अरूट होणार आहे. त्या मातेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते आणि राजे सुद्धा या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती अरूट होताच राजांचं अंतकरण हे भरून आलं होतं. या आनंदाच्या सोन्यामध्ये राजांचं अंतकरण भरून येण्याचं कारण तरी काय होतं? तर कारण होतं ना, ज्या शूरवीरांच्या जीवावरती, ज्या माऊलांच्या जीवावरती राजे हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावरती अरूट होणार होते, राजे छत्रपती होणार होते आणि त्या आनंदाच्या सोन्यामध्ये जीवाभावाचा एकही व्यक्ती या दरबारामध्ये नजर पडत नव्हता. फक्त त्यांच्या विद्वान बायका या भरलेल्या दरबारामध्ये नजर पडत होत्या. आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ना, तो माझा बाजीप्रभू देशपांडे. अहो राजा लाख मेल तरी चालतील, लाखाचा पोशिंदा भरता का नाही असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. दुसरी पायरी चढतो तो माझा मुरारबाजी आणि तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो अहो आधी लगीन कोणालेच मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी माणुसरे. अशा असंख्य वीरांची नावं घेत राजे लटलटत्या पायाने या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती अरूढ झाले. राजांच्या अंगावरती छत्र धरलं, सप्त नद्यांचं पाणी आणलं, अभिषेक घातला, 1,000 सोन्याच्या मोहरा उधळण्यात आल्या, फुलांचा वर्षाव केला आणि राजांच्या पाठून एक झुलपीकदार ललकारी देतो. ती ललकारी अशी आहे की सर्वांनी पाठीमागं मोठ्यांचे बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला उतांस शिवसनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा प्रकारे राजांचा 350 वर्षापूर्वीचा शिव राज्याभिषेक या ठिकाणी पार पडला. ज्या इमारतीखाली उभे त्या इमारतीला नगरखाना म्हटलं तर सर्वांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिला असेल. याची प्रतिकृती त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि पूर्वी याच इमारतीवरती नगारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा खाली बंद केला जायचा. 52 पुऱ्याची हाईट आहे. आपण कसं खेडेगावमध्ये मार्च महिन्यामध्ये हुली पेटवतो तशी रायगड किल्ल्यावरती मुकल्या ग्राउंडमध्ये हुली पेटवली जायची आणि जो कोणी बहादर त्या पेटक्या हुलीतून हाताने नारळ बाहेर काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा दिला जायचा आणि सालाबाद प्रमाणे पेटक्या हुलीतून फक्त संभाजीराजे नारळ काढायचे. बाकी कोणाची हिंमत होत नसत. समोर ही दूरवरती बसवलेली इमारत बाजारपेठ 8 फूट लांबे 40 फूट रुंद आहे. दोन्ही बाजूला 22-22, 24 दुकान आहेत. हाईट बघा कसे एकदम उंचावरती दिले. कारण का त्या काळची लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे. मग त्याला घोड्याची हाईट दिले. पत्रावली शेठ हत्ती करणार राजाने गडावरती हत्ती आणले होते ना, त्या हत्तींचं 3 वर्ष पालन पोषण त्या ठिकाणी केलं. ते मंदिर पहा लांबून कसं दिसत, थोडंसं निरीक्षण करा. मस्जिद ते पडते ना, मस्जिद वगैरे काही नाही, शंकर महादेवाचं मंदिर आहे. मोगल लोकांना वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे आणि याची तोडफोड न करा, आम्ही शाबित राहो म्हणून त्याला मस्जिदचा आकार दिलाय. मंदिराचे पाठवून राजांची समाधी आहे आणि समाधी मंदिराच्या मध्ये एक छोटासा नगरखाना आहे. त्या नगरखान्याच्या किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोज इंदुलकर यांची नावाची पाठी त्या नगरखान्यावरती बसवून दिलेली आहे. नगरखान्याच्या पायरीवरती की सेवेचे नाही तत्पर हिरोज इंदुलकर. या हिरोज इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती 350 इमारती 11 तलावे आणि 84 पाणी राख्या रायगड किल्ल्यावरती निर्माण केल्या. राज्याभिषेकाच्या वेळेस राजांनी सर्व लोकांना बक्षीस दिली. हिरोजीने जिंकला, बुलंद गड बनला, काय बक्षीस ते मागून घ्या. सोनं नाणी धागावची वतनदारी मागितली असती ती तुला राजांनी दिली असती. हिरोजीने ते का मागितलं नाही? हिरोजी काय म्हटले, त्या ठिकाणी एक छोटासा नगरखाना आहे, त्या नगरखान्याच्या पायरीवरती आमचं गाव करण्याची परवानगी द्या. राजे हिरोजीने काय म्हटले, त्या नगरखान्याच्या पायरीवरती का किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा त्या ठिकाणी तुम्ही नावाची पाठी लिहू शकता, या नगरखान्यावरती लिहू शकता, त्या नगरखान्याच्या पायरीवरती का. ते हिरोजी काय म्हटले की राजा तुम्ही नेहमी उठलात ना की पहिले त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाता आणि नेहमी तुमचा उजवा पाऊल त्या पायरीवरती पडतो आणि तुमच्या पायाची धूल आमच्या मस्तकी लागत राहिली पाहिजे, हेच आम्हाला तुमचं बक्षीस पाहिजे. आणि त्या ठिकाणी मोड लिपीमध्ये नाव लिहिण्यात आलेलं आहे
सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर। त्याच ठिकाणी राजेंनी हिरोजीला मिठी मारली आणि म्हणाले, वा हिरोजी, तुमच्या सारखी लोक लाभलीत ना, म्हणून या हिंदवी स्वराज्याचा आम्ही कारभार चालू शकलो। त्याच ठिकाणी राजेंनी हिरोजीने विचारलं, एवढा हा बुलंद गड बनलात, किल्ल्याचं गॅरंटी पत्र काय? हिरोजी काय म्हटले की जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारेत तोपर्यंत केलेल्या बांधकामाला धक्का लागू शकत नाही, असं मोडल लिपीमध्ये किल्ल्याचं गॅरंटी पत्र दिले। यालाच तर म्हटलं होतं ना, राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखे आपले राजे होते, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं आहे। अतिशय महत्वाचा बाल्यकिल्ला झालेला आहे। माहिती संपल्याच्या नंतर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला एक मराठ्याचा शेर बनवून दाखवतो। मराठ्याचा शेर असा आहे की जिजाऊ महासाहेब तुम्ही जन्माला आलात, की जिजाऊ महासाहेब तुम्ही जन्माला आलात, म्हणून दिसते अंगणामध्ये तुलस, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले म्हणून दिसते मंदिरांचे उंच उंच कलस। बोला पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज, आता या मार्गाने जाऊन दर्शन वगैरे घेऊन परतीचा मार्ग तुमचा।